पकडून ठेवा. नॅशनल हायवे, नॅशनल हायवे 44 इथं आम्ही इथं आलेलो आहोत. या नॅशनल हायवेवर तांडडी ते बडबडीपासनं या पवना या एरल्या गावापर्यंत आम्ही गड्डे मोजत आलेलो आहोत. कमीत कमी 400 ते 500 गड्डे, म्हणजे 500 जवळपास जीव घेणारे गड्डे या नॅशनल हायवेवर पडलेले आहे. आणि हे नॅशनल हायवेचे अधिकारी लोक, नॅशनल हायवेचे प्रशासकीय अधिकारी लोक आज झोपा काढत आहे. काल या भागामध्ये इथे एक मोठ्या प्रमाणात या गड्ड्यामध्ये एक टू व्हीलर गाडीचा एक ऍक्सिडेंट झालेला आहे आणि जागेवर ती गाडी स्फोट झालेली आहे. त्याचं नाव काय होतं त्या गाडीवाल्याचं? शंकर पाल नावाचा मुलगा गाडी घेऊन येत होता आणि माणूस गाडी घेऊन येऊन आलेला होता आणि त्या गड्ड्यामध्ये त्याची गाडी उसळली, त्या गाडीचा स्फोट झाला. याचा जबाबदार कोण आहे? ज्यांना हे मेंटेनन्सचं काम दिलेलं आहे, तुम्ही हायवेचं मेंटेनन्सचं काम दिलेलं आहे, हे त्यांची जबाबदारी आहे. आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून मागणी करतो मी की ज्यांना हे मेंटेनन्सचं काम दिलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. जर अपघात होता, ऍक्सिडेंट मोठ्या प्रमाणात होत आहे, म्हणजे लोक मरत आहे, तरी हे प्रशासन जागे होत नाही आहे. आणि आज 500 गड्डे, कमीत कमी 500 गड्डे बडबडी कांड्री पासून ते पवना या रोड पर्यंत नॅशनल हायवेवर 500 गड्डे पडलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात पडलेले जीव घेणारे गड्डे आहे. म्हणून आज आम्ही या शासनाचा निषेध करतो. आम्ही बेश्रमीचे झाडं लावून या शासनाचा प्रशासनाचा आम्ही निषेध करतो. नॅशनल हायवे या डिपार्टमेंटचा आम्ही निषेध करतो, कारण की हे बेश्रमीचे झाडं लावून आम्ही तुमचा निषेध करतो. लोकांचे अपघात होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये, तरी या नॅशनल हायवेच्या डिपार्टमेंटचं दुर्लक्ष होत आहे. म्हणून आजचं आमचं आंदोलन आहे. आम्ही ट्रॅफिक सुद्धा जाम केलेले आहे. बघा, कमीत कमी 4-5 किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक लागलेली आहे. आम्ही ट्रॅफिक सुद्धा जाम केलेली आहे. पूर्णपणे 4-5 किलोमीटर पर्यंत जाम आहे. आजचा जो आमचा रस्ता रोक आंदोलन आहे आणि बेश्रमीचे झाडं लावून आम्ही या शासनाचा निषेध करत आहोत. नॅशनल हायवे डिपार्टमेंटचा आम्ही निषेध करत आहोत की लवकरात लवकर जर हे गड्ड्याचे पॅचेस तुम्ही बुजवा आणि इथं लवकरात लवकर हा रस्ता व्यवस्थित करा आणि जे लोकांचे ऍक्सिडेंट झालेले आहेत त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि ज्यांना तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिला या रोडच्या गड्ड्याचा जे पॅचेस बुजवण्याचा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यासाठी आम्ही उद्याला कंप्लेंट सुद्धा पोलीस स्टेशनला करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.